अपन महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरी बाबत संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित 2 फेब्रुवारी 2023। राज्यातील शासकीय तसेच 100% अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत अनुज्ञेची कमाल मर्यादा मंजुरीची अधिकार बाबतची सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहूया सविस्तर। राज्यातील अधिकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राच्या सेवा वैद्यकीय देखभाल 1961 नुसार आकस्मिक उद्भवणाऱ्या 27 तसेच 5 गंभीर आजार उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 19/3/2005 शासन निर्णय वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कारवाई विहित करण्यात आलेली आहे। राज्यातील शासकीय तसेच 100% अनुदानित खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सैनिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचे खर्चाचे लाभ देण्यात येतात। शासन निर्णय 29/4/2016 शासन निर्णय अधिक्रमित करून महाराष्ट्राच्या सेवा देखभाल नियम 1961 व त्यानंतर मिळून निर्गमित शासन निर्णयामधील तरतुदीच्या अधीन राहून अनुज्ञेची कमाल मर्यादा वित्तीय अधिकारात खालील प्रमाणे बदल करण्याचा शासन निर्णय घेत आहे। संबंधित अधिकारी सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई पूर्वीचे अधिकार 3 लाखाचे होते, आता अधिकार सुधारित अधिकार त्यांना 5 लाखापर्यंत आहे। वैद्यकीय खर्च मंजुरीची मर्यादा आहे। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य शिक्षण पुणे शिक्षण उपसंचालक पूर्वीचे मर्यादा 3 लाख होती, आता 3 लाख ते 5 लाखापर्यंत मंजुरीचे अधिकार आहे। तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षण निरीक्षक यांना पूर्वीचे अधिकार 2 लाखापर्यंत होते, आता 3 लाखापर्यंतची रक्कम मंजुरीचा अधिकार आहे। त्यामुळे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक तसेच शिक्षण निरीक्षक यांनी शासन निर्णयातील तरतुदीची काटकोरपणे तपासणी करून मंजुरी देण्यात यावी। मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहे। सदर शासन निर्णय प्रलंबित प्रकरणात देखील लागू आहे। यापूर्वीच्या निर्णयातील ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये। सदर शासन निर्णय 17 जानेवारी 2023 मधील परिचित क्रमांक 4 नुसार निर्गमित करण्यात येत आहे। पाहूया शासन निर्णय। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला अनुदानित खासगी शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची मंजुरीची कमाल मर्यादा आपण डिटेल बघितलेली आहे। 2 फेब्रुवारी 2023 असा डिटेल हा शासन निर्णय आपण पूर्णपणे बघितलेला आहे। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20-23-02-02-16-39-01-27-021। हा आदेश डिजिटल सॉक्सने संचंकित करून काढण्यात आलेला आहे। अखिल दामू सर्कलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिचा संकेतांक क्रमांक आहे, तिथून हा GR आपण डाउनलोड करू शकता। तुषार महाजन उपसचिव यांच्या सॉक्सने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय आपण डिटेल अशी माहिती बघितलेली आहे।